परिवर्तन महाराष्ट्रात देखील आम्ही सुरू केलेलं आहे. आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत. लाडक्या बहिणींना आज आपण 1500 रुपये त्या ठिकाणी देतो आहोत. पण त्यासोबत आपल्या लखपती दिनी कार्यक्रमाच्या अंतर्गत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दिनी देखील आपण तयार करतोय. आणि एवढंच नाही तर आज मला मोदीजींचे पुन्हा आभार मानायचे आहेत की आमच्या सोयाबीनच्या कापसाच्या शेतकऱ्यांना. मला असं वाटतंय की हा जे क्षण आज आपण सगळ्यांनी साकार होताना जे स्वप्नासाठी मी गेल्या 2-3 वर्षापासून कंटिन्यू त्याचा पाठपुरावा केला आणि ज्या पद्धतीने आज देवेंद्र फडणवीसजींनी त्या मंचावरनं जे उल्लेख करून माझं नाव घेतलं, मला असं वाटतं की जे मेहनत करतात जे आमचे नेते, आम्ही ज्यांना नेते मानतो, त्यांना ॲक्च्युली माहीत आहे की हे प्रोजेक्ट जेव्हा उद्धव ठाकरेजी असताना हा प्रोजेक्ट संभाजीला रेफर करण्यात आलं होतं, फॉरवर्ड करण्यात आलं होतं, पत्र इथून पाठपुरावा झाले होते. आणि तेव्हा मी खासदार असताना मी माझ्या जिल्ह्यासाठी आपण काय करू शकतो, ॲटलीस्ट मी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यावेळीस मी त्याचा पाठपुरावा केला आणि पूर्ण 1-1.5 वर्ष आम्ही इथे मागे राहिलो. देवेंद्र फडणवीसजींना जाऊन आम्ही भेटलो, पियुष गोयल टेक्सटाईल मिनिस्टर असताना त्यांना जाऊन 20 आम्ही भेटलो की बा आमचे सारखे अमरावतीमध्ये जे सगळ्यात मोठं उत्पादन, जे कॉटन क्षेत्र आहे ते सगळ्यात मोठं उत्पादन इथे होते. आणि असे ठिकाणी जिथे आम्हाला डेव्हलपमेंटची गरज आहे, 5-star MIDC 2014 देवेंद्रजी फडणवीसची हातूनच ही 5-star MIDC घोषणा आणि इथे उद्योग येणं सुरू झाले. आणि या क्षेत्राला असा जर प्रोजेक्ट आला तर आमचे शेतकरींना आणि शेतकऱ्यांचे मुलं आणि जे मजदुरी करतात, शेतमजदुरीवर जातात, त्यांच्या मुलांचं आणि विदर्भाच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल. आणि त्याच्याकरिता खूप मेहनत घेऊन इचा पाठपुरावा केला आणि आज ते स्वप्न साकार होताना आपण सगळ्यांनी पाहिला की देशाचे प्रधानमंत्रीच्या हातून हे आज इचा भूमिपूजन झाला. येणारे काही महिन्यामध्ये, काही वर्षांमध्ये आमची अमरावती जे कुठे विदर्भात आणि महाराष्ट्रामध्ये निग्लेक्ट होती, आज तो मेन पॉईंटवर येऊन येणारं भविष्य आमच्या मुलांचं, एक आई म्हणून ज्या मुलांच्या भविष्याचा मी विचार केला 5 वर्ष, ते साकार होताना आज माझ्या डोळ्यात ते आनंदाचे आसरूसुद्धा होते. तर मला वाटते की आमची सरकार जेही करतात, विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आज किती सारे फील्डमध्ये, क्षेत्रामध्ये स्किल देऊन, स्किलच्या माध्यमातून बरेचसे रोजगार निर्माण केले. आणि त्याच्यानंतर आज माझी अमरावतीला खूप मोठ्या भेट आज देशाचे प्रधानमंत्रीच्या माध्यमातून भूमिपूजन करताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे.